नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजप आमदार रमेशदादा पाटील यांच्या वतीने नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रात एकता दौड संपन्न. हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता MPSC भरतीतील 832 मोटर वाहन निरीक्षक पात्र उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरू. शासनाकडे मदतीची अपेक्षा. वांद्र्यातील नर्गिस दत्त झोपडपट्टीला आज 50 अधिक झोपड्या खाक. प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर. महिला काँग्रेसच्या सदस्यांना मिळणार आता नवीन ओळख. महिला सदस्यांच्या सन्मानाकरिता नवीन लोगोच्या ध्वजाचं ध्वजारोहण. आणि समाजसेवकांना नवे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या आय व्हॉलंटियर संस्थेचा आय व्हॉलंटियर अवॉर्ड 2018 संपन्न. देशभरातील 40 स्वयंसेवकांचा सन्मान. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आले होते. कोपरखैराने डीमार्ट ते घनसोली रेल्वे स्टेशन अशी काढण्यात आलेल्या या एकता दौडमध्ये आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. आम्ही धावतो राष्ट्रीय एकात्मतेसाठी, असाच काहीसा संदेश देत हजारो नवी मुंबईकर एकता दौडमध्ये धावले. भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ऐरोली विधानसभा क्षेत्रात कोपरखैराने डीमार्ट ते घनसोली रेल्वे स्थानक अशी एकता दौड काढण्यात आली, ज्यामध्ये आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह हजारो शाळकरी विद्यार्थी आणि नवी मुंबईकर नागरिक धावले. घनसोली रेल्वे स्थानक येथे झालेल्या एकता दौड सांगता कार्यक्रमात आमदार रमेशदादा पाटील यांच्यासह माजी महापौर सुषमा दंडे, नगरसेविका उषा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार रमेशदादा पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला उजाळा देत या एकता दौडमध्ये सहभागी झालेल्या नवी मुंबईकरांना धन्यवाद दिले. या ठिकाणी आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करत आहोत आणि संपूर्ण देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते, परंतु भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशातल्या नागरिकांना, तरुणांना एक संदेश पाठवलेला आहे की प्रत्येक आपल्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जेवढे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन वल्लभभाई पटेल जयंती साजरी करायची आहे. वल्लभभाई पाटील हे पोलादी पुरुष होते आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींबरोबर मिळून एक स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला गेला आणि त्यांचा एक आदर्श म्हणून आज या ठिकाणी आपण रन फॉर युनिटी हा संदेश घेऊन संपूर्ण ऐरोली मतदारसंघामध्ये आपण हा संदेश पाठवत आहोत की वल्लभभाई पटेलांचं एवढं उत्तुंग काम होतं, देशासाठी त्यांनी त्याग केला होता आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण त्याच्यासाठी जयंती साजरी करण्याकरता इथे सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. सर्वांनी सहभाग घेतला, तरुणांनी, महिलांनी, आमचे सर्व कार्यकर्त्यांनी इथे सहभाग घेतला आणि ऐरोली मतदारसंघामध्ये एक एकात्मतेचं एक प्रतीक म्हणून चैतन्य निर्माण करून दिलं आणि दाखवून दिलं की आम्हीसुद्धा रन फॉर युनिटीसाठी काम करू शकतो. या ठिकाणी सर्वजण माझे नागरिक इथे उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की आपण एवढ्या सकाळी इथे सर्वजण एकत्रात आलात, उपस्थित राहिलात आणि याचा सहभाग घेतला. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयानं नियमबाह्य ठरवल्यानं बाधित झालेल्या 832 उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. राज्य शासनानं तात्काळ पावलं उचलत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. हा बुलंद आवाज आहे सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांचा आपल्या न्याय हक्काकरिता. 2017 साली झालेल्या या भरती प्रक्रियेत पास झालेल्या 832 उमेदवारांना शिफारस पत्रही देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानं
या उमेदवारांची भरती प्रक्रिया रोखण्यात आले, त्यामुळे राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयानं उमेदवारांवर ही वेळ आल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी देत शासनानं लवकरात लवकर याबाबत पावलं उचलून याबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी उमेदवारांनी करीत जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. मी वैभव खिरटकर, मी या 832 मुलांपैकी एक अफेक्टेड कॅन्डिडेट आहे. 2016 साली सरकारने जी आर काढला त्याच्यानुसार त्यांनी 2017 ॲडव्हर्टाईजमेंट काढून एक्झाम घेतली. त्याच्यामध्ये दोन टप्पे होते, प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम. आम्ही दोन्ही एक्झाम पास झालो. आमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलं. त्याच्यानंतर आम्हाला रिकमेंडेशन लेटर पण मिळालं. आता रिकमेंडेशन लेटर मिळाल्यानंतर जेव्हा सरकारने आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं एक दिवस अगोदर, असं माहीत पडते की हायकोर्टामधून या प्रोसेसवर स्टे आला आहे. आता या गोष्टीला होऊन तीन चार महिने होत आहे, तरी पण याबद्दल सरकारची काही प्रतिक्रिया नाही. माझं सरकारला एकच विचारणं आहे, आम्ही विद्यार्थी लोक दोन वर्ष रात्रंदिवस रागून अभ्यास करावं, गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव यावं याची खुशी, म्हणजे घरच्यांना खुशी झाली. आता माझी कंडिशन सांगितली म्हणजे मी जेव्हा हायकोर्टाचा निकाल आला त्या दिवशी मी घरी होतो. त्या दिवशी काय आलं, मी सांगितल्याप्रमाणे घरी सांगितलं की असं असं झालं आहे, त्याच्यामुळे असा इफेक्ट झाला की माझ्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला. तर याला मी असं वाटते, मला असं बोलायचं वाटते की याला पूर्णपणे सरकार जिम्मेदार आहे. जर सरकारने नियम बनवले आणि सरकारने त्याच्याप्रमाणे एक्झाम घेतली तर त्यांनी त्यांचा मुद्दा खंबीरपणे का हायकोर्टमध्ये नाही मांडला, तर याच्यासाठी सरकार पूर्णपणे जिम्मेदार आहे. त्यांनी याची प्रतिक्रिया द्यावी आणि इथे आम्ही इथे बसलेलो आहो आझाद मैदानमध्ये, इथे यावं आणि आमची मागणी पूर्ण करावी. मी तर म्हणतो की गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करणारा मुख्य व्यक्ती म्हणजे चीफ मिनिस्टर, तो इथे आला पाहिजे. त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. खूप वर्षाची मेहनत आहे या मागे, RTO होण्यामागे. 2 वर्षापासून आम्ही मेहनत करत होतो RTO होण्यासाठी. 2 वर्षानंतर आमच्या हाती यश लागलं, पण शेवटी यश लागूनही काय झालं आमचं. 2 वर्ष जॉईन पेपर आला, पेपरचा प्रीचा अभ्यास केला, मेन्स काढल्यानंतरसुद्धा आमचं जॉईनिंग नाही. याच्यामध्ये आमची काय चूक आहे? हायकोर्टाचा निकाल आला, हायकोर्टाच्या निकालानुसार आमचं जॉईनिंग रोखण्यात आलं. ते जो काही निकाल आला असेल, पण त्याच्यामध्ये माझी सरकारला एकच म्हणणं आहे की याच्यामध्ये आमची चूक काय? मायबाप आमची चूक सांगा. फक्त एवढंच म्हणणं आहे माझं सरकारला. या केस जिंकण्यासाठी आम्ही नाही तेवढे प्रयत्न केलेत, सगळं कर्जबाजारी होऊन आम्ही आमचे सगळे एफर्ट्स याला लावलेत, आणि शेवटी काय तर आम्हाला अन्यायच का? आमच्या पदरी अंधारच का? आम्ही कधी अंधार खेळायचा आणि कधी दिवाळी साजरी करायची? सरकार, कधी आमची दिवाळी होणार तुम्ही सांगा. माननीय उच्च न्यायालयाचा निकाल येऊनही जवळजवळ 1 महिना झाला आहे, तर या संदर्भामध्ये आम्ही अर्ज विनंत्या करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली आहेत, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये अजून एकही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. तर आम्हाला अशी शंका येते की एवढा गंभीर विषय असूनही मुख्यमंत्री यामध्ये लक्ष का घालत नाहीत? तर मुख्यमंत्री आमची आत्महत्या करण्याची वाट पाहत आहेत की काय, अशी आम्हाला जणू शंका येते. इथे आम्ही सर्व सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहोत. आज राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, अशा स्थितीमध्ये आम्ही आहे ते जॉब सोडून 2-2.5 वर्ष अभ्यास केला, जेवढे काही सर्व पैसे होते कर्ज काढून पैसे घेतलेत, आणि ते सर्व प्रिपरेशनमध्ये आम्ही ते पैसे खर्च केलेत, आणि आज रिकमेंडेड होऊनसुद्धा आम्हाला जॉब मिळत नाही. तर आज या सरकारने ठाम भूमिका न घेतल्यामुळे आज चक्क आमच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तर मायबाप सरकारला आमची विनंती आहे की ह्या प्रश्नाची गंभीरता त्यांनी समजून घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन काहीतरी ठोस आणि योग्य असं आश्वासन आम्हाला द्यावं. त्याशिवाय आम्ही हे धरणं आंदोलन सोडणार नाही, भले आम्हाला दिवाळी इथे साजरी करावी लागली तरी चालेल. कॅमेरामॅन किशोर राजारामसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. वांद्रे पश्चिमेतील नर्गिस दत्त लाल माती झोपडपट्टीला मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत 50 अधिक झोपड्या जळून खाक झाल्यात. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या अनेक घटना घडत असल्या तरी प्रशासन जागे होत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय. वांद्रे नर्गिस दत्त लाल माती झोपडपट्टीला सकाळी 11:30 सुमाराला आग लागली आणि वाऱ्याच्या जोरामुळे संपूर्ण परिसरात ही आग पसरली. आगीनं रौद्ररूप धारण करीत तब्बल 50-60 झोपड्यांना आपल्या कवेत घेतलं, ज्यामध्ये 10-15 सिलेंडरचे स्फोट झाले. तरुणांनी जीव धोक्यात घालून अनेक सिलेंडर घराच्या बाहेर काढलेत. चिंचोळा गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाला येथे पोहोचण्यास उशीर झाला, मात्र 6 वॉटर टँक आणि 3 फायर इंजिनच्या सहाय्यानं सदर भीषण आग 3 तासाच्या नंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सदरच्या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. Thank you.
कॅमेरामॅन शैलेश करंडेसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. कॅमेरा के सामने इसीलिए थोड़ा नहीं लेकिन ये इम्पोर्टेंट बात है करायला पाहिजे. नमस्कार, मैं संजय वाघमारे. मैं प्रकाश तांडेल. मैं प्रज्ञा देसाई. आज हम आपको एक बहुत जरूरी बात बताने वाले हैं. वैसे तो हम कितने सारे ताले लगाते हैं. मकान पर, दुकान पर, तिजोरी पे दो चाबी वाला ताला, रिमोट कंट्रोल से खुलने वाला, फोन पे बटन वाला. लेकिन वक्त आने पर हम एक जरूरी ताला लगाना भूल जाते हैं. अगर फोन पर कोई आपसे आपका एटीएम पिन मांगे तो लगा लो ताला. और अगर कोई आपसे आपका सीवीवी मांगे तब. और अगर कोई ओटीपी मांगे बरोबर लगाइए मुंह पे ताला. याद रखिए आपका बैंक कभी आपसे आपका एटीएम पिन, सीवीवी और ओटीपी जैसे डिटेल्स नहीं मांगता. और अगर किसी ने ये डिटेल्स मांगे तो लगाओ मुंह पे ताला. काँग्रेसच्या वतीनं आदी आबादी पुरा हक हा उपक्रम फक्त देशातील महिलांच्या पूर्ण अधिकाराकरिता राबवण्यात येत नसून महिला काँग्रेसलाही त्याचा हक्क प्रदान करीत त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी याकरिता काँग्रेसच्या वतीनं महिला काँग्रेसकरिता नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. अशा नवीन लोगो असलेल्या ध्वजाचं महिला काँग्रेसच्या वतीनं मुंबईत ध्वजारोहण करण्यात आलं आहे. मुंबई काँग्रेस भवन येथे महिला काँग्रेसला प्रदान करण्यात आलेल्या नव्या चिन्हाच्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं आहे. याप्रसंगी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जेनेट डिसुजा, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिव शमीना सफीक, नॅशनल कोऑर्डिनेटर आकांक्षा वोला यांच्यासह महिला काँग्रेसच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या. ध्वज गीत सुरू करेंगे एक साथ. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, शान की जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, मातरम आज आम्ही इथे महिला काँग्रेसच्या झंडावंदनला सगळे आम्ही महिला पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ह्या प्रोग्रॅमला दिल्लीवरून आलेले आमचे आदरणीय सुष्मिता देवचे आदेशानुसार आमची आदरणीय अखिल भारतीय महिला काँग्रेसची महासचिव शमीना शफीक जी आलेले आहेत आणि आमचे दुसरे अखिल महासचिव महिला काँग्रेसचे नॅशनल स्टेट कोऑर्डिनेटर प्रोजेक्ट शक्ती ट्रेनिंगसाठी आलेले आहे आणि आम्ही सगळे मुंबईचे महिला काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत ते आम्ही इथे आज जमलो आहेत. आमचं आज महिला काँग्रेसचा एक नवीन लोगो तयार झाला आहे आणि त्याचं आम्ही झंडावंदन केलं आहे. महिला काँग्रेस पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण देशात सगळ्यांबरोबर काम करते पण त्याला एक वेगळं आपल्याला आयडेंटिटी द्यायची होती, एक वेगळं त्यांना नाव द्यायचं, त्यांचं कामाचा एक ह्या छंडेद्वारा आपल्याला आकर्षित करायचं होतं. तर आदरणीय आमचे सुष्मिता देव आणि आदरणीय राहुल गांधीजी च्या आदेशानुसार आम्ही आज महिला काँग्रेसनी झंडाचं लॉन्च केलं आहे. नवीन लोगो आहे आणि आम्ही सगळं त्याला रिस्पेक्ट करतात. सेवा दलचे जे आम्हाला ट्रेनिंग दिली गेली इथे की जेव्हा पण आपण कुठलाही झंडा जेव्हा आपण हॉस्टिंग करतो तर त्या हिशोबाने आम्ही कशा प्रकाराने सावधान प्रतिनी आपण रिस्पेक्ट देऊन आपण एक काँग्रेस किंवा फ्लॅग हॉस्टिंगचा कसं प्रकाराने कार्यक्रम करायला पाहिजे हे आमची आज इथे ट्रेनिंग झालेली आहे. देखील महिला काँग्रेस का लोगो आज से 1.5 महिने पहिले लगभग आदरणीय राहुल गांधीजींनी दिल्ली में लॉन्च किया था
और उस जो हमारी एक अपनी एक अलग आइडेंटिटी हमें प्रदान की गई है आदरणीय राहुल गांधी जी द्वारा, कांग्रेस पार्टी द्वारा, महिला कांग्रेस का एक अभूतपूर्व रोल होता है, महत्वपूर्ण रोल होता है कांग्रेस पार्टी की विचारधारा को आगे बढ़ाने में। हम आधी आबादी हैं तो हमें जो पूरा हक एक सिंबल दे के आदरणीय राहुल गांधी जी ने और कांग्रेस पार्टी ने दिया है उसका हम बहुत सम्मान करते हैं। और हमारी हर मीटिंग में, हर कार्यक्रम में हमारा अपना झंडा, हमारी अपनी आइडेंटिटी हमें दिखेगी और कांग्रेस पार्टी के साथ साथ हम इस सिंबल को भी आगे बढ़ाने का काम करेंगे। प्रोजेक्ट शक्ति राहुल जी का प्रोजेक्ट है, उसमें एक स्पेशल नंबर उन्होंने महिला कांग्रेस को अलग से दिया है। सही मायनों में महिला कांग्रेस को उन्होंने शक्ति दी है। महिलाएं जो काम करती थी लेकिन आइडेंटिफाई नहीं हो पाती थी, बहुत मेहनती महिलाएं हैं ऑल ओवर इंडिया, हमारे पास बॉम्बे में भी बहुत सारी ऐसी महिलाएं हैं, इस प्रोजेक्ट के ज़रिए उनको आइडेंटिफाई करने का, उनको पहचान मिलेगी, उनके काम को मान्यता मिलेगी, उस सिलसिले में मैं यहाँ पे समझाने के लिए आई। कैमरामैन शैलेश सह प्रमिला राठोड़ जनादेश वृत्तवाहिनी करिता। एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं मुंबईच्या आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू केलंय। परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांच्या वेतन करारासाठी ऐतिहासिक वेतनवाढीच्या नावाखाली जाहीर केलेले 4,849 कोटी रुपयांचे वाटप न केल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। मुंबईच्या आझाद मैदानावरती शेकडो एसटी कामगारांनी धडक दिले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार वेतनवाढीकरिता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 4,849 कोटींच्या पॅकेजची एकतर्फी घोषणा केली, ज्यानुसार एसटी कामगारांना कमीत कमी 32-48% वेतनवाढ मिळणार असल्याचं जाहीर केलंय। परंतु वेतन करारासाठी जाहीर केलेले 4,849 कोटीतील 1,500 कोटी इतकी रक्कम शिल्लक राहत असल्यानं सदरच्या रकमेचं वाटप होणं आवश्यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव पारित करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केले। एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकारी उपोषण सुरू केलं, ते प्रामुख्यानं परिवहन मंत्री तथा अध्यक्ष यांनी 4,849 कोटीचं पॅकेज जाहीर केलं। प्रत्यक्ष प्रकार जाहीर केल्यानंतर त्यातले सुमारे 1,500 कोटी शिल्लक राहत आहेत। आम्ही त्यांना काय म्हटलं, तुम्ही जाहीर केलं त्या सूत्राप्रमाणे वाटपाचं सूत्र द्या, आम्हाला देत नाहीत। आम्ही त्यामध्ये बदल केला, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही बसून द्या, आम्ही बसवलं 31/16 + 11/90 × 2/57 ते 4,849 कोटीमध्येच बसतात, 4,800। पण ते मान्य करायला तयार नाही, कारण कामगारांचा अजून 2-3 हजारांनी पगार वाढू शकतो। हे प्रकरण कोर्टात गेले, कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना वाटप कसं केलं ते कळवा आणि बैठक घ्या, तरी घेत नाही ते। तर आम्ही या मागणीवर ठाम आहोत की 4,849 कोटी पूर्णपणे मिळाले पाहिजे। एसटी कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप हनुमंत ताटे यांनी करतानाच आता पुढील लढा हा गनिमी काव्याने लढण्याचा इशारा दिलाय। काही संघटनांनी मंत्री महोदयाला लिहून दिलेला आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य, त्यामुळे त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य त्यांच्याकडे राहिलं नाही। परिवहन मंत्री निर्णय घेणार आणि त्यांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं, त्यांनी लिहून दिलं ना की जे परिवहन मंत्री निर्णय घेईल ते आम्हाला मान्य। आता परिवहन मंत्र्यांनी 4,849 नाही दिले तरी त्यांना मान्य, त्यांना जर ते मान्य नसतं तर ते आंदोलनात आले असते ना। पुढची भूमिका आज दुपारी आमची बैठक लावलेली आहे, त्या बैठकीत काय होतं त्याचा पुढचा निर्णय अवलंबून आहे। त्यानंतर पुढची त्याच वर्षी हायर पातळी बैठक झाली, त्याचाही निर्णय होईल, मात्र आता जागरूकपणे नाही तर गनिमी कावाने आंदोलन होईल। कॅमेरामॅन शैलेश करंडेसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता। समाजात काम करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवकांना व्यासपीठ निर्माण करून त्यांना विविध सामाजिक संस्थांशी जोडून कार्य करणाऱ्या आय व्हॉलंटियर संस्थेच्या वतीनं आय व्हॉलंटियर अवॉर्ड 2018 सन्मानित करण्यात आले। वांद्रे येथील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडलेल्या अवॉर्ड कार्यक्रमात देशभरातील 40 स्वयंसेवकांना सन्मानित करण्यात आले। समाजातील सामाजिक काम करणाऱ्या स्वयंसेवकांची देशवासियांना ओळख करून त्यांच्यापासून समाजाला प्रेरणा घेण्याकरिता कार्य करणाऱ्या आय व्हॉलंटियर संस्थेचे अध्यक्ष शालाब साहिल यांनी मागील 18 वर्षांपासून हे कार्य हाती घेतलंय। या संस्थेच्या वतीनं मागील 6 वर्षांपासून आय व्हॉलंटियर अवॉर्ड देण्यात येतोय। यंदाचा हा अवॉर्ड समारंभ वांद्रे येथील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडला, ज्यामध्ये विविध 4 क्षेत्रातील स्वयंसेवकांना अवॉर्ड देण्यात आलेत, ज्यामध्ये देशातील 20 राज्यातून स्वयंसेवकांची निवड या अवॉर्डकरिता करण्यात आली।
देखिए, आई वॉलंटियर अवार्ड्स का मेन जो मुद्दा है वो ये है कि किस हर प्रकार से जो भी लोग अपने स्वयं सेवा करते हैं समाज को सुधारने के लिए, वो अपना जो योगदान करते हैं उसको हम लोग अपने समाज में उसको माने, उनको मान दे लोगों को, तो ये मेन मुद्दा है। ऐसा दूसरा कोई अवार्ड है नहीं इंडिया में। हम लोग चार कैटेगरी में अवार्ड देते हैं। पहली कैटेगरी है वॉलंटियर हीरो, हम लोग उसको हीरो का सम्मान देना चाहते हैं कि ये असली हीरो हैं समाज के, तो उनको हम वॉलंटियर हीरो कहते हैं, जो कि मेन इंडिविजुअल कैटेगरी है। दूसरी कैटेगरी है यूथ चैम्पियन, जो कि 23 वर्ष से कम लोगों के, युवा लोगों के लिए अवार्ड होता है। तो ये दो कैटेगरी जो है वो वॉलंटियर्स के ऊपर फोकस करती हैं। उसके बाद में दो दूसरी कैटेगरी हैं, जिनमें पहली कैटेगरी है जो कि एनजीओ पे फोकस करती है, वो समाज सेवा संस्थाएं जो कि वॉलंटियर्स को यूज़ करके ज़्यादा से ज़्यादा अपना काम करती हैं। और चौथी कैटेगरी है कॉर्पोरेट्स के लिए, लीडर इन एम्प्लॉई एंगेजमेंट, क्योंकि आजकल जो है वो बड़ी बड़ी कंपनियाँ, छोटी कंपनियाँ, सभी लोग जो हैं वो जानते हैं कि हमें भी समाज में अपना एक रोल प्ले करना है, तो CSR के भी नया चीज़ आई है, तो इसलिए जो है किस प्रकार से वो अपने एम्प्लॉयज़ को प्रेरित करते हैं और किस तरीके से सपोर्ट करते हैं उनको कि वो लोग वॉलंटियर करें और समाज में अपना योगदान दें। तो ये चार कैटेगरीज होती हैं। आई वॉलंटियर अवार्ड्स में जो है लगभग 20 प्रदेशों से, 20 स्टेट से जो है भारतवर्ष से एप्लीकेशन आती हैं, और जो हमारे विनर्स भी हैं वो भी इस बार जो है वो चार अलग अलग स्टेट से चुने गए हैं, तो पूरे एक प्रकार से भारत ही इसमें रिप्रेजेंटेड है। आई वॉलंटियर अवॉर्डने सन्मानित करण्यात येणारे स्वयंसेवक हे संस्थेचे स्वयंसेवक नसले तरी त्यांना विविध सामाजिक संस्थेंच्या सोबत एकत्रित आणण्याचं काम आय वॉलंटियर संस्थेने केलंय। आई वॉलंटियर संस्था जो है वो 2001 में स्थापित हुई थी, और हमारे आई वॉलंटियर सेंटर्स हैं जो कि वॉलंटियर को दूसरे NGOs के साथ में कनेक्ट करते हैं। अगर आपको कुछ चाहिए, कि अगर आप ढूंढना चाह रहे हैं कि मैं कहाँ पर जाकर अपना समय का योगदान दूं, तो हम वॉलंटियर्स को दिशा दिखाते हैं। आई वॉलंटियर सेंटर्स जो हैं वो दिल्ली, मुंबई, बैंगलोर, हैदराबाद, कोलकाता, पुणे और मुंबई में, ऐसे 7 जगहों पे हैं। इसके अलावा जो है हम लोग करीब 350 NGOs के साथ में लगभग हर प्रकार के इशू पे काम करते हैं, और अगेन वो भी जो है करीब 20 प्रदेशों में भी काम करते हैं NGOs जो कि रूरल एरिया में काम करते हैं उनके साथ में। आई वॉलंटियर अवार्ड्स जो है वो आई वॉलंटियर के लगभग 10 साल के बाद में हमने सोचा कि ऐसा कुछ शुरू करना चाहिए, बिकॉज हम सबको कनेक्ट नहीं कर सकते हैं, सबको प्रेरणा जरूर दे सकते हैं अवार्ड्स के ज़रिए। तो 2012 में हमने जो है आई वॉलंटियर अवार्ड शुरू किया था, और ये 6ठा साल है। और ख़ास बात यह है कि आई वॉलंटियर अवार्ड्स को जीतने वाले लोग जो हैं वो आई वॉलंटियर के वॉलंटियर्स नहीं होते हैं, वो देश भर के हर प्रकार के वॉलंटियर होते हैं। बल्कि मैं गर्व से कहना चाहूँगा कि उनमें से एक भी वॉलंटियर हमारा वॉलंटियर नहीं है, क्योंकि इस प्रकार से देखा जाए तो हम उन असली जो वॉलंटियर जो बिना किसी सपोर्ट के खुद से प्रेरणा लेकर के और खुद से बहुत अच्छा काम कर रहे हैं, हम उनको रिकग्निशन देना चाहते हैं। विशेष म्हणजे आई वॉलंटियर अवॉर्ड करिता देशभरातून नोंदणी करण्यात आलेल्या स्वयंसेवकांची जनतेच्या मनातून निवड करण्यात येते, त्यांना या अवॉर्डनं त्यामुळेच सन्मानित करण्यात येतं। एक बड़ी लंबी प्रक्रिया चलती है लगभग 2 महीने की, जिसमें पहले 15 दिन जो हैं हम लोग डिजिटल मीडियम से और न्यूज़पेपर से और टीवी से के माध्यम से जो है और NGOs को बोलते हैं कि आप अपने वॉलंटियर्स को यहाँ पे नॉमिनेट किए, चयनित कीजिए, और फिर उसके बाद में जो है जब काफ़ी वॉलंटियर्स नॉमिनेशन हो जाता है, उसके बाद में फिर हम जो है जनरल पब्लिक से बोलते हैं कि आपको इनमें से कौन सा जो है वॉलंटियर सबसे ज़्यादा प्रेरणा देता है, कौन सा सबसे अच्छा लगता है, किसका काम सबसे ज़्यादा आपको अच्छा लगता है, उसको आप वोट दीजिए। तो इस प्रकार से हम जो है वो 5 फाइनलिस्ट चुनते हैं जो कि लोगों की चॉइस से होते हैं। इसी प्रकार से जो है वॉलंटियर एक्सपर्ट्स होते हैं, वो अपने 5 फाइनलिस्ट अलग चुनते हैं हर कैटेगरी के लिए, और इन 5 और 5 फाइनलिस्ट को मिला करके 10 फाइनलिस्ट बनते हैं, जो कि आज यहाँ पर हर कैटेगरी के 10 फाइनलिस्ट आते हैं। उन 10 फाइनलिस्ट में से एक जो है उसको अवार्ड के लिए चुना जाता है नेशनल ज्यूरी के द्वारा, और वो नेशनल ज्यूरी जो है वो आज डिक्लेयर करती है कि किसको अवार्ड मिलेगा। तो लगभग 3 महीने का पूरा प्रोसेस है ये, और बहुत लोग इसमें इन्वॉल्व हैं, और हम लोग पूरी कोशिश करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा भारतवर्ष के लोगों को इसमें पार्टिसिपेट कर पाएँ, और सबसे अच्छे लोगों को, सबसे योगी लोगों को जो है पुरस्कार मिले। समाजासाठी देश घडवण्याचं काम केवळ सरकारचं नसून ते घडवणं समाजाचं देखील काम आहे, आणि ते सामाजिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून घडू शकतं, असा संदेश या अवॉर्डच्या माध्यमातून शालाब साहे यांनी दिलाय। समाज और देश जो है वो केवल सरकार से नहीं बनता, समाज और देश जो है वो केवल कंपनियों से नहीं बनता, समाज और देश जो है वो केवल दूसरों के काम से नहीं बनता, समाज और देश बनता है हमारे अपने काम से। हम इस देश के वासी हैं, हम इस समाज के वासी हैं, हम ही लोग जो अच्छा करेंगे उससे जो है ये हमारा समाज सुधरेगा। हर बार हम लोग आसपास देखते हैं, कहते हैं ये कमी है, वो अच्छा नहीं हो रहा है, वॉलंटियर का मतलब ये है कि आप अपने हाथ से आगे बढ़ाए और हम खुद ही सुधार में अपना हाथ दें, अपना योगदान दें। तो हम चाहते हैं कि आई वॉलंटियर अवार्ड्स के माध्यम से आप ऐसे कई हमने
प्रेरणा देने वाले वॉलंटियर्स जिनसे आप रिलेट कर सकते हैं उनको हमने प्रेजेंट किया है आपके सामने। अगर आपको लगता है कि इनमें से कोई एक तो होगा जो कि आपको लगेगा कि ये तो मेरे जैसा है लेकिन फिर भी इतना अच्छा काम करता है, आप उसको देखिए, उससे सीख लीजिए और आप भी अपना योगदान दीजिए। कैमरामैन किशोर राजाराम सह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता। आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस स्टेशन रोड गोवंडीपूर्व मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-860-153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।